मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाच्या जायकवाडी धरणावरील भूकंपाक यंत्रणावर नोंद झाली नाही, कारण ते यंत्र 7 वर्षापासून काही लाखोच्या खर्चाभावी बंद पडले आहे. 21 जुलै 2020 रोजी खुलताबाद तालुक्यात भूगर्भातून मोठा आवाज होत होता, धक्के बसल्याचे जाणवले. यानंतर 11 जानेवारी 2022 रोजी कन्नड तालुक्यातील काही भागात भूगर्भात आवाज आला. तालुक्यातील बहुतांश गावात भूकंपसदृश्य धक्के बसले. त्यानंतर 21 मार्च 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले. त्या धक्क्यांची नोंद जायकवाडी धरणावरील भूकंप यंत्रणात होईल असे अभिप्रेत होते, परंतु तेथील अभियांत्रिकी विभागाशी संपर्क केला असता धक्कादायक माहिती समोर आली. भूकंप वा इतर सदृश्य धक्का मोजण्यासाठी जायकवाडीवर बसवण्यात आलेली यंत्रणा 2017 पासून बंद आहे. 5 जानेवारी 2022 रोजी पथक आले होते, त्यांनी स्थळ पाहणी केले, नवीन यंत्रणे आणून ते तपासणी करणार होते. सध्या येथील यंत्र काम करत नाही. आचारसंहितेनंतर या कामाची निविदा प्रकाशित होईल. हिंगोलीतील भूकंपाची कुठलीही नोंद जायकवाडी यंत्रणावर यावेळी झाली नाही. ब्युरो रिपोर्ट, एन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.